सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। मुंबई अकरा महामार्गावरील वरखेडी उड्डाण पुलावर दरोडा टाकणाऱ्या टोळीस मुद्देमालासह आझादनगर पोलिसांनी केले जेरबंद। बुधवारी 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास धुळे शहराजवळील मुंबई आग्रा हायवे रोडवर वरखेडी उड्डाण पुलाच्या खाली धुळेकडून शिरपूरकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोड परिसरात एका लुटीची घटना बुधवारी उघडकीस आली आहे। या संदर्भात आझादनगर पोलिसांनी एक महिला आरोपीसह 7 जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। गुन्ह्यात वापरलेला चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके व 4 मोटरसायकली असा ऐकून 1,41,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर आरोपीदांनी यापूर्वी देखील महामार्गावर अशाच प्रकारे केलेले गुन्हे उघडकीस येतील तसेच इतर फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंडा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। क्राइम FRI न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट, धुळे। जिल्ह्यामध्ये आझादनगर पोलीस जिल्हा हद्दीमध्ये महामार्गावर लूटमार करणारी एक टोळी आज आपण अटक केली आहे। त्या टोळीचं कार्यशैली अशी होती की ते महामार्ग जाणाऱ्या गाडीला एक महिला हात दाखवायची, त्या ती महिला अडचणीत आहे का हे समजून ज्यावेळेस वाहन थांबायचं तर ते सहआरोपी जे पुरुष लोक आहेत, मुलं आहेत, ते त्याला दरडा घालून त्या माणसाकडून लूटमार करायची अशी मध्ये दरोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। अच्छा, त्याच्या प्रयत्न आम्ही त्यांना अटक केले। एक यामध्ये एक महिला आरोपी आणि 7 पुरुष आरोपी अटक केले आणि गुन्ह्यात वापरलेले 4 मोटरसायकल, 2 मोबाईल हत्यारं जप्त केले। अशा पद्धतीने 1,81,000 माल जप्त केला आहे। आणखी या त्याच्या टोळीमध्ये इतर कोण आरोपी आहेत का आणि यापूर्वी या पद्धतीने काही गुन्हे केलेत का या अनुषंगाने पुढे तपास करत आहोत। तपास हे आमचे पोलीस निरीक्षक PI पाटील आज करत आहे।